नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्री पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तुम्हाला कांदा पिकाचं परिपूर्ण व्यवस्थापन, लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं कसं करावं यासंबंधी आपण तुम्हाला माहिती देणार आहोत। सुरुवातीला रोप तयार करीत असताना त्याची माहिती घेऊयात। जर आपल्याला एक एकर कांदा जर लागवड करायचा असेल तर एक एकरसाठी साधारणतः 3 किलो बियाणं घ्यावं। बियाणं घेतल्यानंतर गादी वाफा आपल्याला तयार करायचा आहे। गादी वाफा तयार केल्यानंतर त्याला साधारणतः रांगोळी पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने आपण रांगोळी टाकत असतो त्या पद्धतीनं रेषा मारून त्यावरती रोप बियाणची लागवड करावी, जेणेकरून कमी बिया म्हणजे बियाणं व्यवस्थित टाकलं जाईल। शिवाय आपल्याला प्रत्येक बेडमध्ये 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम 22:3 आणि 50 ग्रॅम फ्युरोडॉन घेऊन प्रत्येक बेडमध्ये टाकून द्यायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा आपण ज्याला आळी वगैरे जी काही उमणी वगैरे असते त्याचा प्रादुर्भाव लागणार नाही, रोप टवटवीत राहील यासाठी। त्याच्यानंतर रोप उगवल्यानंतर आपण 22:3 असेल, कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, M45 असेल याच्या फवारा घ्यायची आहे। रोप उगवल्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याला साधारणतः ह्युमिक असेल किंवा 19:19 असेल याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या रोपाला जे काही आहे तर सशक्तपणे उगवण्यासाठी मदत होईल। कांदा या पिकामध्ये साधारणतः आपण विचार केला तर पंचगंगा सुपर आणि पंचगंगा एक्सपोर्ट असे दोन प्रकारचे वाण आपण घेऊ शकतो। पंचगंगा सुपर जे काही आहे तर ते चकाकदार आणि लाल रंगाचं कांदा येतं, चमकदार लाल रंगाचं, आणि पंचगंगा एक्सपोर्ट जे काही आहे ते गर्द लाल रंगाचं येतं। दोघंही 1-3 किलो बियाण्याची आवश्यकता असते, म्हणजे रोप तयार केल्यानंतर आपण त्याला नंतर लागवड करू शकतो। ज्या वेळेस आपण रोपांची पुनर्लागवड करतो तर त्यावेळेस आपल्याला साधारणतः 40-45 दिवसाची जी काही रोपटे आहेत तर ती रोपटे आपल्याला लागवडीसाठी योग्य असतात। तर लागवड करीत असताना जर का ठिबकवर लागवड करत असाल तर गादी वाफा तयार करायचा, आणि जर का तुम्ही जर पाटपाणी पद्धतीने करत असाल तर सपाट वाफा करायचा। व सरीवरंबाजी काही पद्धत आहे तर ती साधारणतः कांद्यासाठी टाळायची आहे। यामध्ये आता जे काही आहे तर लागवड करीत असताना ओळीमधलं जे काही अंतर आहे तर ते साधारणतः 15 सेंटीमीटर घ्यायचं, आणि जे काही रोपांमधलं अंतर आहे ते 10 सेंटीमीटर घ्यायचं। रोप लागवड करतेवेळी त्याला प्रक्रिया करा, जसं की इमिडाक्लोप्रिड आणि बुरशीनाशकमधलं मॅनकोझेब किंवा कार्बनडायझिम असलेलं घटकचं द्रावण तयार करा, त्यामध्ये त्याचं बुड बुडवून आपण ते लागवड करायचं आहे। रोप लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी तण उगवायला सुरुवात होईल आणि त्यावेळेस तणनाशकाची फवारणी करायची आहे। तर तणनाशकाची फवारणी करत असताना गोल नावाचं जे काही तणनाशक आहे ते 10-15 मिली घेऊन 15 लिटर प्रतिपंपाला, सोबत तुम्हाला त्यामध्ये टर्गा सुपर किंवा व्हिप सुपर दोघांपैकी एक 15-20 मिली घेऊन त्यामध्ये झिंक 15 ग्रॅम प्रतिपंप हे आपल्याला मिसळून एक 15 लिटरच्या पंपात सर्व द्रावण तयार करून फवारणी करायचं आहे। तणनाशकाची फवारणी करीत असताना साधारणतः ढगाळ वातावरण नको आणि जमिनीमध्ये ओलावा पाहिजे, वापसा कंडिशन पाहिजे, जेणेकरून आपल्याला तणनाशकाचा 100% अमकात चांगल्या प्रकारचा रिझल्ट येईल। खत व्यवस्थापनमध्ये आपण ज्यावेळेस कांदा पीक लागवड करतो तर लागवडी करतेवेळी आपल्याला आज आपण 4 पर्याय उपलब्ध करून देणार आहोत। तर 4 पर्याय म्हणजे कसे, जर समजा तुमच्याकडे DAP अवेलेबल आहे, म्हणजे DAP तुमच्याकडे आहे, तर मग तुम्हाला 10-26 वापरण्याची गरज नाही। जर समजा कमी खर्चात 15-15 नावाचं खत येतं ते जर का उपलब्ध असेल तर बाकीचे वापरण्याची गरज नाही। तर असं आपण तुमच्यासाठी जबरदस्त अशा प्रकारचं नियोजन घेऊन आलो आहोत। तर पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहतो, जर तुम्हाला पहिल्या प्रकारामध्ये युरिया 40 किलो घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट जे काय आहे तर ते 125 किलो घ्यायचं आहे, आणि तिसरं म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश MOP जो काय आहे तो 25 किलो घ्यायचा आहे। हा झाला तुमचा पहिला प्रकार। समजा हे जर का उपलब्ध नाही तर दुसऱ्या प्रकारासाठी आपल्यासाठी DAP घ्यायचं आहे आपल्याला 43 किलो एकरी, त्याच्यामध्ये मिसळायचा साधारणतः युरिया 25 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश जो काय आहे तो 33 किलो मिसळायचा। समजा हा पर्याय जर का आपल्यासाठी उपलब्ध नसेल तर तिसरा पर्याय म्हणून 10-26-26-75 किलो आणि युरिया जो काय आहे तो 20 किलो आपल्याला घ्यायचा आहे, आणि हा जर का पर्याय उपलब्ध नसेल तर चौथा पर्याय म्हणून 15-15 आपल्याला 15-15-15 हे खत आपल्याला 120 किलो घ्यायचं आहे, आणि हे खत 120 किलो फक्त एक चौथा पर्याय म्हणून शेवटचा, यात युरिया मिसळण्याची गरज नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लागवडीनंतर 20 दिवसांनी आपल्याला युरिया हा 20 किलो आणि सल्फर 10 किलो घेऊन कांदा या पिकाला द्यायचा आहे, त्याच्यात कुठलंही खत देण्याची इतर खत देण्याची गरज नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागवडीनंतर 40 दिवसानंतर आपल्याला युरिया जो काय आहे तो 20 किलो द्यायचा आहे। कांद्याची स्टोरेज कॅपॅसिटी जर का वाढवायची असेल आणि दर्जेदार क्वालिटीचा कांदा जर का आपल्याला पिकवायचा असेल तर या पद्धतीची खतांची मात्रा जी काय आहे ती आपण देऊ शकतो। पिकांचं जे संरक्षण करतो त्या अंतर्गत फवारणीमध्ये
म्हणजे आता फवारणी दोन प्रकारची येतील, याच्यामध्ये एक जी आहे ती कीटकनाशकाची आणि दुसरी जी काही आहे ती बुरशीनाशकाची। अगोदर आपण कीटकनाशकांची माहिती घेऊया। कीटकनाशकांमध्ये मावा आणि थ्रिप्सचा भयंकर प्रभाव कांद्या या पिकामध्ये होतो। कांद्याच्या पोग्यामध्ये पिवळ्या रंगाचे किडे पडतात, पातीवरती पांढऱ्या रंगाचे ठिपके पडतात, म्हणजे आपल्या पिकावरती साधारणतः कीटकांचा अटॅक झालेला आहे, थ्रिप्सचा अटॅक झाला आहे हे समजून येतं। मावा जर असेल तर काळ्या रंगाचा येतो, त्यासाठी आपल्याला निंबोळी अर्क सर्वात घरी सुद्धा तयार करून आपण फवारणी करू शकतो, किंवा मग आपल्याकडे प्रोपेक्स सुपर म्हणजे प्रोपेनोफॉस 40%, सापरमेथ्रिन 4% असेल किंवा इमडा क्लोप्रिड असेल ते आपण फवारू शकतात। कांदा पिकावरती फवारणी करताना जर का स्टिकरचा वापर केला, कारण कांद्याची पात जी काय आहे ती निसरडी असते, त्यावरती जर का पाण्याचा थेंब पडला तर ती वाहून जाते, म्हणून स्टिकर जर का राहिलं तर त्याला चिपकून राहील, यासाठी आपल्याला मदत होते। बुरशीमध्ये साधारणतः जर का आपण पाहिलं तर करपा येतो, त्याच्यानंतर रस्ट येतो आणि जांभळा करपा येतो, यासाठी आपल्याला वेळोवेळी बुरशीनाशकाच्या फवारणी करणं गरजेचं असतं। कारण की कांदा पिकावरती जर का करप्याचा प्रादुर्भाव झाला तर आटोक्यात आणायला खूप अडचण येते, म्हणून सुरुवातीपासून जर का आपण व्यवस्थित नियोजन केलं, सूक्ष्म नियोजनामार्फत जर का आपण नियोजन केलं तर आपल्याला दर्जेदार उत्पादन येतं, आपल्या कांदा पिकाला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही। म्हणून जर का करपा रस्ट जांभळा करपा जर का आला तर आपण साधारणतः 22 टीन असेल किंवा साप असेल ज्याच्यात मॅनकोझेप कार्बन डायझिम घटक आहे, त्यानंतर जास्त प्रभाव वाढत असेल तर रेडोमिल गोल्ड असेल, मॅटको असेल, अशा प्रकारचे आपण घटक वापरू शकतो। जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात करपा आलेला आहे आणि तो जर आटोक्यात पटक्यात आणायचा असेल आणि जर कांदा पिकाची वरची स्टेज म्हणजे जसं काढणीला आता साधारणतः 15 किंवा त्याच्या अगोदर 1 महिना बाकी आहे आणि करप्याचा प्रादुर्भाव जर का बुरशीचा प्रादुर्भाव वाढला तर आपण त्याच्यामध्ये BASF ननम्स कंपनीचं कॅब्रिओटॉप हे देखील एक उत्तम म्हणून महागडं औषध आहे पण चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला देऊ शकते। त्याच्यानंतर आपण साधारणतः 96व्या दिवशी आपल्याला धानुष 3 घ्यायचं आहे म्हणजे बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रतिपंप आणि त्याच्यात 0.050 घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रतिपंपाप्रमाणे। या पद्धतीनं आपण कांदा या पिकाचं जोरदार नियोजन करू शकतो। या पद्धतींचा अवलंब केला तर कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन येण्यासाठी आपल्याला मदत होते। गादी वाफ्यावरचं जे काही कांदा असतं त्याला पोसायला व्यवस्थित स्पेस मिळते। साधारणतः रोपांमध्ये जी काय आहे 10 सेंटीमीटरचं अंतर एकंदरीत आपण ठेवायचं आहे, म्हणजे त्याला वाढायला देखील मदत होईल। तणांचं योग्य प्रकारे नियोजन करायचं, कारण की तण जर का जास्त राहिलं तर कांदा पिकाला अडथळा निर्माण होतो आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन येते। कॉम्पिटिशन आल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे काय अन्नद्रव्य देतो तर त्याची कमतरता भासू शकते। यामध्ये आपल्याला जे काय आहे तर पोटॅशियम शोनाईटचा देखील आपण वापर करू शकतात। पोटॅशियम शोनाईट जे काय आहे तर ते कांदा पिकाची जी काही आपली म्हणजे स्टोरेजची क्षमता आहे, पोसण्यासाठीची जी काही मदत आहे ती अधिकाधिक होऊ शकते। अशाच पद्धतीने आपल्या कांदा पिकाचं नियोजन करा। आपल्याला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अधिक माहितीसाठी आपल्या ॲग्री पॅटर्न या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी लगेच करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।